फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. अनिकेत ही जोडी मैदानावर आहे. तर मागच्या सामना मॅचचा, तर मागच्या मॅचचा आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच न ज्याचं गौरव करण्यात आलं होतं अनिकेतला पाहतोय आपण. अनिकेत पवार आपण पाहतोय जेव्हा मॅन ऑफ द मॅच न गौरवण्यात आला होता तो अनिकेत पवार. नॉ स्ट्राईक स्ट्राईक एंड वर आहे आणि नॉ स्ट्राईक एंड वर असेल कैलास पाटील. कैलास पाटील तर गोलंदाजी मार्ग वर सज्ज होईल गोलंदाज पाहतोय आपण. रुपेश मात्रे सज्ज होतोय गोलंदाजी मार्ग वर. पहिला चेंडू अंपायर सिग्नल ग्रीन सिग्नल आला आहे. पहिला चेंडू लो फुलटॉस चेंडू होता बॅटच्या पट्ट्या स्ट्रोक बनवता आला नाही आहे. चेंडूवर क्षेत्ररक्षक येणार आणि एक धावाने देखील अकाउंट ओपन केला गेला आहे. एका धावाने का विना अकाउंट ओपन केलं गेलं आहे कारण दोन्ही फलंदाज तेवढ्याच ताकदीचे दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत. कारण पाहायला गेलं एकच तालुक्यातील दोन संघ एकमेकांच्या विरोधात. हीच तर खरी मजा असते ग्रामीण टेनिस क्रिकेटची कारण एक गावाला 11 खेळाडू. तर नक्कीच कॅश प्राईज देखील आलंय. तर कैलास पाटीलसाठी तब्बल 3 षटकार जर मारले तर अविनाश कोतवाळ यांच्या अविनाश कोतवाळ सरांकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल कैलास पाटील. नक्कीच वाढदिवस आहे ना, वाढदिवस नक्कीच जोरात साजरा होईल सेलिब्रेट होईल. तर कैलास पाटील ऑन द स्ट्राईक आहे. तर समोर गोलंदाज असेल रुपेश मात्रे. पहिला चेंडू एज घेतली गेली आहे इनसाइड एज. पहिल्या चेंडूवर मात्र यश मिळायला गेलाय. तर रुपेश मात्रेला यश मिळतो. कैलास पाटील सारखा मोठा फलंदाज तंबूच्या असलेला बिग फिश इन द नेट. तर नक्कीच कैलासच कॅश प्राईज होतं 1000 त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. बॅटची इनसाइड एज घेतली त्यानंतर चेंडू जाऊन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला होता. इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण देखील केलं गेलं नावडे संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. अपी मात्र याच्याकडून पहिलं सुरेख रित्या देखील जेल देखील टिपलं गेलं. तर युनिट नंबर 3 फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय प्रशांत. तर रुपेश मात्रे पुनर्श एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्क वर. या चेंडूवर प्रहार केला आहे चेंडू बिरकावून दिला आहे लोकांच्या डोक्यावरून येणाऱ्या 6 धावेसाठी. तर या 6 धावेने जाऊया तबलकावर गुंतागुंतीवर. एकूण धाव संख्या जर पाहिली गेली तर 7 धावा देखील धावपलकावर लगावल्या गेल्या. षटकारानं आपला अकाउंट देखील ओपन केलं गेलं. 2016 विचार केला गेला भारतीय संघाने तब्बल 231 षटकार देखील लगावले गेले होते. जर पाहायला गेलं तर शहीद आफ्रिदी आपण पाहतो पाकिस्तान संघाचा त्याच्या तिकून जर माध्यमातून जर पाहिली गेली तर सुरेखरित्या कामगिरी आणि तब्बल T20 सामन्यामध्ये 300 षटकार लगवण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावर आहे. तर आपण षटकारांचा किंग पाहिला असेल तर क्रिस गेलला पाहतोय कारण तब्बल 800 षटकार T20 क्रीडा स्पर्धामध्ये त्याचे लगवले गेले होते. तर क्रिस गेलचा नक्कीच संघ क्रिस गेलचा प्रवास क्रिकेटमध्ये खडतर होतं कारण त्याचं मागचं कारण असं होतं क्रिस गेल सुरुवातीचा काळ नक्कीच पाहायला गेला तर भंगार देखील बेसायचा. त्याने आपला बायपिकमध्ये म्हटलं होतं 2 वेळाचं जर मला जेवण मिळालं नाही तर मला जेवणासाठी देखील चोरी देखील करावी लागायची असं आपलं क्रिस गेलने म्हटलं गेलं होतं. आता मात्र आळेशन बंगल्यामध्ये राहतो आणि पाहायला गेलं तर मोठ्या मोठ्या प्रीमियर लीग स्पर्धा देखील खेळण्याचा खेळ देखील असतो. पाहायला गेलं तर त्याचे नाव देखील 800 षटकारांचा विक्रम देखील आहे. तर इथे मात्र षटकारांना अकाउंट ओपन केला गेला फलंदाज प्रशांत याच्या माध्यमातून. तर रुपेश मात्रे पुनर्श एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्क वर. शॉर्टपीचा चेंडू होता चेंडू काळे क्षेत्ररक्षक पोहोचणार आणि गुड कॅच ऑफ द क्वालिटी फलंदाज तंबूच्या आसऱ्याला विकेट नंबर 2. सर पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवर तेजस्वी यश मिळायला गेलं होतं फलंदाज प्रशांतला. पहिल्या चेंडूवर मोठा फटका दाखवला त्यानंतर जर पाहायला गेलं तर दुसऱ्या चेंडूवर लगेच विश्व यश मिळालं मॉर्निंग संघासाठी तब्बल रुपेश मात्रे गोलंदाजाला.
हीच एक क्रिकेट, कारण पहिल्या चेंडूचा यश मिळालं होतं. तर यशाची गुपितं काही नसतात, कठोर परिश्रम आणि मेहनत हीच यशाची गुपितं असतात. पहिला यश मिळाला गेलाय तर गोलंदाज रुपेश मात्रे या गोलंदाजाला. तर पाहिलं गेलं तर रुपेश मडवी हा फलंदाज देखील मैदानावरती दाखल झाला गेलाय. तर या चेंडूवर पाहिलं गेलं काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रायबल होणार. चेंडूवर दोन दोन शतरक्षण आला होता, तीन तिगडा आणि काम बिगडा अशी परिस्थिती मैदानावरती. तीन शतरक्षण एकच एंडला गेले होते, तसं पाहिलं गेलं चेंडूवर धावून गेले होते आणि मात्र चेंडू मात्र समीकरण जमत नाही आहे. तर धावपलकावर जाऊया, नऊ धावा देखील धावपलकावर लगवल्या गेल्यात. तर सुरेखरित्या सर पाहायला गेलं तर अनेक क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये अनेक किस्से, कारण सध्या आपण पाहायला गेलं रणजी क्रिकेटमध्ये दिल्लीच्या अदेबल स्टेडियममध्ये एक फोर व्हीलर देखील आली गेली होती, इथे मात्र एक छोटासा मुलगा देखील येताना आपण पाहतोय. चेंडूला खोदून काढला आहे, सुरेखरित्या क्षेत्ररक्षण देखील राहिलं गेलं. सागरच्या माध्यमातून एक उत्कृष्ट समालोचक आणि तबल जर पाहायला गेलं तर त्यानंतर जर पाहायला गेलं तर उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून देखील दोन्ही भूमिका मल्टी स्किल त्या सागरमध्ये चस्तसून भरलेल्या आहे. पंचांचा इशारा एंड ऑफ द ओव्हरचं तब्बल तापलकावर धावा लगवल्या गेल्या, दहा धावा. तर दहा धाव्याचं महत्व मित्रांनो नक्कीच सांगेल. दहा नंबरची जर्सी परिधान करून सचिन रमेश तेंडुलकरनं संपूर्ण तब्बल कारकिर्दी फुलवली होती आणि त्यानं ठोकलेलं तब्बल त्यांनी ठोकलेले 100 शतके लगेच आपल्या डोळ्यासमोर येतात. 10 नंबरची जर्सी परिधान करून फुटबॉल विश्वातील तर 12वी आयोजकांची विनंती आहे नावडे संघासाठी 12वी प्रतिनिधी व्यासपीठावर यावं. तर नक्कीच जर पाहायला गेलं तर 10 नंबरची जर्सी परिधान करून फुटबॉल विश्वावर ज्यानं कित्येक काळ अधिराज्य गाजवलं तो आपण लिओन मेसीचा नंबर जर्सी नंबर देखील पाहतोय. तर लिओन मेसीचा बद्दल सांगायचं झालं मित्रांनो तर मॅच दरम्यान तो चार स्वॅप करायचा, तदनंतर त्यांनी मारलेला हा प्रत्येक चेंडू मित्रांनो आजपर्यंत गोल देखील मारला गेला होता. इथे मात्र धावपलकावर रगवल्या गेल्यात 10 धावा. तब्बल सुरेखरित्या गोलंदाजी आहे. तर युनिट नंबर 2 चा गोलंदाज पुनर्शा एकदा दाखल झाला गेला मैदानावरती. सागर हा गोलंदाज मागच्या सामन्यामध्ये सागरने तब्बल 5 वाईट चेंडू फेकले गेले होते. तर सुरेख आता मात्र करामत करावी लागेल चांगल्या अचूक टप्प्यावर आणि 70 क्लाइन लेंथवर गोलंदाजी करणं गरजेचं असेल, कारण 4 षटकांचा आज सामना आहे. तर नक्कीच सागर आणि क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये अधिक टोपक नावं आपण पाहतोय. तर सोन दाखल झाला गेला, क्लीन बॉल, दांडी गुल, विकेट नंबर 3, तिसरा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला यश मिळायला गेलाय पहिल्या चेंडूवर सोनू या गोलंदाजाला. ज्याप्रमाणे आपण पाहतोय क्रिकेट टेनिस क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये टोपण नावं जर पाहायला गेलं तर आपण लारा या नावाने देखील खेळाडू कांबोडचा पाहतो, आपण सुबोधला पाहतोय, त्यानंतर विलास कांबळे अर्थातच बारके या टोपण नावानं टेनिस क्रिकेटमध्ये पाहतोय. त्यानंतर पाहिलं गेलं तर गॅरो पाहतो आपण, योगेश भगतला पाहतोय वाशीवरून, वाशीचा खेळाडू. तर अनेक टोपण नावे, त्यानंतर पाहिलं गेलं तर माटेला देखील पाहतोय आपण या टोपण नावामध्ये. अनेक खेळाडू आहेत टोपण नावं देखील असतात. इथे मात्र सोनूला यश मिळालं पहिल्या चेंडूवरती. भुवनेश्वर कुमार अंडर 17 ट्रायल देत होता पहिल्या चेंडूवर, पदार्पणात त्यांनी विकेट देखील प्राप्त केली होती. तसं पाहायला गेलं तर पहिला मात्र अंडर 17 ट्रायलमध्ये त्याने विकेट घेतला गेला होता, तो होता गॉड ऑफ क्रिकेट अर्थातच सचिन रमेश तेंडुलकरचा विकेट भुवनेश्वर कुमारनं मिळवला गेला होता. इथे मात्र यश मिळालं गेलंय तर सोनू या गोलंदाजाला. तर युनिट नंबर 5 फलंदाज मैदानावरती दाखल, प्रवीण गरद. तर टेनिस क्रिकेटमध्ये 3 प्रवीण गरद आपण पाहतोय, कालुंद्रे गावातून 1 प्रवीण गरद असेल, जास्त संघामधून 1 प्रवीण गरद आणि पापडीच्या पाड्यामधून 1 प्रवीण गरद. तर सोनू पुनर्शा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर.
नाहीतर चेंडू अवस्थी दिली होती सागराला होता चुकी करतो आहे आणि चेंडू मात्र सीमा रेषेलगत येणाऱ्या पॉइंट रिदम मधून चार धावा. तर या चार धाबीने धापलका लगवल्या गेल्या 14 धावा धापलकावरती अर्चित केल्या गेल्या आहेत. 14 धावा धापलकावरती लगवल्या गेल्या 14 धावा धावसंख्येवरती अर्चित देखील केल्या गेल्या. सेशन वन मध्ये खेळत असणारा आपण संघ पाहतोय तर पापडीचा बाडा संघ कैलास सरगा फलंदाज काही करू शकला नाहीये. तदनंतर लागलेलं अपयश तदनंतर जिम्मेदारी उचलून धरली या फलंदाजानं. पुन्हा एकदा अति उचली घेणारा चेंडू स्टेअर केला गेला तो गुडला स्पॉटवर चेंडू. तदनंतर चेंडूने घेतलेली अति उचली आणि चेंडू जाऊन एसटी रक्षकाच्या हातात विसावतोय. दुसरं शतक प्रगती पथक आहे धावपलकावर 14 धावा धावपलकावरती. पुढचा चेंडू ना एक आरक्या हाताने कट केला चेंडूला एकेरी धाव एक एक धावेनं धावपडक अळवण्याचं काम मात्र केलं गेलंय. धावपडक जोरानं पळवावे लागेल कारण जर पाहिलं गेलं तर समोर आपला नावडा संघ खेळतोय तेवढ्याच ताकदीचा संघ आहे. ज्या प्रकारे पहिला सामना फिनिश केला होता नावडे संघानं आणि प्रेक्षक वर्गांना जी मने जिंकली होती त्याचप्रमाणे सेशन वन मध्ये खेळतोय पापडीचा बाडा संघ. मोठ्या धावसंख्येच्या लक्ष्याच्या दिशेने प्रवास करावा लागेल या संघाला. पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज घेतली आहे चेंडू मागे क्षेत्ररक्षक अडवला गेलाय. चेंडू आण पेकी होते तोपर्यंत येणारी एक धाव एक एक धावेनं धावपळकावर जाऊया. योगदान दिलं गेलंय तर एक एक धाव धावपळक्यावर 16 धावा देखील लगावल्या गेल्या. सुरेखरित्या गोलंदाजी केली जाते अद्यापर्यंत या सून या गोलंदाजीच्या माध्यमातून. सोनू पुनर्श एकदा सज्ज होईल. पुन्हा एकदा चेंडूने उचली घेणारा होता अति उचली घेणारा चेंडू. तदनंतर चेंडू मात्र विसावतोय. जर पाहिलं गेलं फलंदाज काही बिघडू शकला नाहीये कारण वारेशी वार्तालाप करता करता चेंडू मात्र एसटी रक्षकाच्या हातात. मनगडच्या सहाय्याने गोलंदाजी करतो की हा सोनू हा गोलंदाज कारण अति वेगानं फेकणारा चेंडू. तर अंपायर सिग्नल आलाय एंड ऑफ द ओव्हरच. 12 चेंडूचा खेळ समाप्तीवर आहे. धावपळकावरती लगावल्या गेल्या 16 धावा. अजून देखील 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. 12 चेंडू मध्ये कितपत धावांपर्यंत मजल मारेला संघ नक्कीच जर विचार केला गेला या सामन्याचा तर मोठ्या धावसंख्येच्या मोठ्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करेल का कारण विकेट जर पाहिले तब्बल 3 विकेट देखील मैदानातून बाहेर गेले गेल्या. तर सुरेखरित्या गोलंदाजी केली सोनू. सोनूच्या गोलंदाजीमधून धावा मात्र आल्या गेल्या 6 धावा. तर सुरेख गोलंदाजी केली आहे सोनू या कौतुकास्पद गोलंदाजी. तर युनिट नंबर 3 चा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज मैदानावरती दाखल होता आणि आपण पाहतो आहे योगेश का. तर योगेश गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाजीसाठी. राऊंड विकेट न गोलंदाजी पाहिलं गेलं तर सुरेखरित्या गोलंदाजी राहिली गेली आहे. तर स्ट्राईक आपण फलंदाज पाहतोय. तर रुपेश आहे. तर रुपेशला पहिला चेंडू फेकला होता योगेश. योगेश या गोलंदाजांना पहिल्या चेंडूवर मात्र फेकी केली गेली आहे. दुसऱ्या चेंडूवर व्हेरिएशन दाखवला एक वेगवान गोलंदाज आणि चेंडू आदवर वळवण्याची आगली वेगळी कला या गोलंदाज योगेशला अवगत आहे. पाहिलं गेलं सुरेखरित्या गोलंदाजी केली आहे. दोन येणारे निर्धाव चेंडू तर पाहतोय आपण. तर रुपेशला कोणत्याही प्रकारचा पटका खेळून देत नाहीये बांधून ठेवलाय. शेर को आप ज्यादे देर तक पिंजरे काच के पिंजरे में कैद नाही कर सकते. इथे मात्र पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू एक सिटी सिंगल घेण्यात एक धावपासून रोखू शकला नाहीये कारण गुडराणी बिटवीन विकेट पाहायला मिळाली आहे आणि एक धाव येणं धावपळकावर लगवल्या गेल्या 17 धावा.
तर दोन चेंडू निर्धाव केला होता. इथे देखील पायस स्वरूपात येणारी ही एक धाव आपण पाहतो आहे. प्रवीण गरदनं स्ट्राईक रोटेट केली आहे, कारण माहिती आहे, कारण माझ्या ती क्षमता आहे, कारण ती मोठे फटके दाखवण्याची आहे. ती मोठे फटके कधी येणार, कारण सेशन वन मध्ये खेळताना धावांचा पडलेला दुष्काळ आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू स्टेट डाईव्हचा फटका, चेंडू जातो सीमारेषा पार येणाऱ्या साधवा. तर 23 धावांपर्यंत मजल मारली आहे षटगणाच्या सहाय्यानं पापडीचा पाडासंघानं. तर प्रवीण गरजच्या बॅटमधून अशाच मोठ्या फटक्यांची नित्यंतर गरज आहे. अडचणीत सापडलाय संघ. तर या संघातून मात्र एक संकट मोचकाचं आपण म्हणतो, संकट मोचक गणपती बाप्पा मात्र पाहतोय आपण. तर मात्र संकट मोचकाचं काम करावे लागेल इथे प्रवीण गरज या फलंदाजाला. थोडासा बॅकफुट वाय नावडे संघ कुठेतरी हाफी होताना पाहायला मिळाला आहे गोलंदाजीमध्ये. तर प्रवीण गरजनं मात्र प्रति चोख उत्तर दिलं गेलंय. तर अशाच फटक्यांची नित्यंतर गरज आहे, कारण सामना जर मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जर गेला तर नक्कीच सामना टपेस्ट होईल यामध्ये तील मात्र शंका नसेल. पुन्हा एकदा चेंडू स्टेट डाईव्हचा फटका, चेंडू खोदून काढला लागो प्रिझम मध्ये, चेंडू अडवणार पेकी होते तोपर्यंत येणारी एक धाव. एक एक धाव येणं जमायला गेलं, धाव पलकावर लगवलं गेलं. 24 धावा 24 एप्रिल 1973 सचिन रमेश तेंडुलकर गॉड ऑफ क्रिकेटचा आपण जन्मदिवस पाहतो आहे. तर पाहायला गेलं सुरेखरित्या क्रिकेट आणि भारतीय संघासाठी नव्हे तर भारत या देशाचं पाहिलं गेलं तर क्रिकेटचं भवितव्य ज्याच्या माध्यमातून घडलं गेलं. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हचा फटका, लॉग ऑफ प्रिझममध्ये क्षेत्ररक्षक चुकी करतोय, जेज करता आलं नव्हतं, अंपायर सिग्नल येणं बाकी असेल 6 धावेसाठी. तब्बल पाहायला गेलं या षटकाऱ्यांना धावपळकावर जाऊया. 3 षटकांचा खेळ समाप्ती वेळ धावपळकावर लगावल्या गेल्या 30 धावा 10 च्या रनरेटनं तब्बल सरासरीनं धावपळकावर धाव मात्र लावण्याचं काम पापडीच्या पाड्याचं संघाने केलं गेलंय. जी चुकी केली होती कॅश ड्रॉप केलं होतं जर पाहायला गेलं तर 2016 आपण T20 स्पर्धा पाहिली असेल त्या स्पर्धेमध्ये आपण वेस्ट इंडिज आणि भारतीय संघामध्ये झालेली लढत एक रोमांचक लढत होती मित्रांनो. जर पाहिलं गेलं तर लँडन सिमन्स या कॅश ड्रॉप केला गेला होता. लँडन सिमन्स 3 वेळा मित्रांनो जीवदान दिलं गेलं. पहिला जर जसप्रीत बुमराहनं टाकलेला नो चेंडू, रवींद्र जडेजानं टाकलेला नो चेंडू आणि तब्बल जर पाहिलं गेलं तर सुरेश रैनाने सोडलेला जेल आणि तो जेल सोडल्यानंतर मात्र 86 धावांची खेळी लँडन सिमन्सने केला. तदनंतर जर पाहिलं गेलं तर भारतीय संघ त्या विश्वचषकात बाहेर देखील झाला गेला होता. इथे मात्र चुकी केली गेली आहे. तर क्षेत्ररक्षक सोनूनी जी चुकी केली आहे चुकीचा फायदा हा फलंदाज उचलेल का मोठे फटके दाखवणार का आणि चौकार षटकारांची आतषबाजी करेल का त्याचा विचार केला जातो या सामन्यामध्ये. तर गोलंदाज नीरज गोलंदाजी मार्गवर पुनर्शी एकदा सज्ज होईल ऑन द स्ट्राईक प्रवीण गरद. शॉर्ट बीचा चेंडू होता, पंचांकडे अपील, पंचांचा बोर्ड आकाशकडे, प्रवीण गरजच्या खेळीचा अंत. तर सुरेखर त्या देखील पाहायला गेला, प्रवीण गरजनं योगदान दिलं होतं, संघाला सवरण्याचं काम केलं होतं, मात्र बॅटची एच आणि प्रवीण गरजची खेळी संपुष्टात. नवीन फलंदाज मैदानावरती आपण दाखल होताना पाहतो आहे अविनाश पवार हा फलंदाज देखील मैदानावरती दाखल होताना पाहतो आहे. पहिल्या चेंडूवर यश मिळालं नीरज या गोलंदाजाला. तर नीरज पुनर्शेक असं जोडलं गोलंदाजी मार्गवर दाखल झाला गेला. नीरजवर विश्वास टाकलाय संघनायकानं आणि तो विश्वासावर खडा उतरला असं गोलंदाज आपण पाहतो आहे नीरज हा गोलंदाज. तर अविनाश पवार स्ट्राईकवर असेल समोर गोलंदाज नीरज. दुसरा चेंडू पाहायला गेला तर गुडला स्पॉटवर चेंडू पेकी केली गेलेली. त्यानंतर पाहायला गेलं तर बॅटच्या पट्ट्यात अविनाश पवारला देखील बांधून ठेवण्यात यश लाभलाय. प्रवीण गरजचा त्याप्रमाणे विकेट गेली. त्यानंतर पाहिलं गेलं थोडस धावपळ गती मात्र स्लो झालाय, कारण 30 धावांवर
स्टीयर केलं गेलं, 30 धावांवर स्थिर केलं गेलंय धावपळक. पुढचा चेंडू शरीराचा वेध घेणार चेंडू. पंचांकडे अपील केली गेली होती, अपील मध्ये उत्साह जास्त होता, विश्वास मात्र कमी होता नीरजच्या गोलंदाजाचा. बऱ्याच काळानंतर आलेली एक धाव आणि एक धाव येणं जाऊया धावपळकावर. 31 धावा देखील लगवल्या गेल्या आहेत. तर स्ट्राईक वर रुपेश सर, रुपेशला 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल, 3 चेंडूवर कितपत धावा जमा करेल. पुनश्च पळ होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पंचांचा इशारा आलाय, इट द वाईड एक अवंतर दवेत भर. शपळ होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता या रुपेशच्या फलंदाजाच्या माध्यमातून, मात्र नीरज मात्र थोडीशी दिशा भटकतोय. तर दिशाहीन गोलंदाजी पहिल्या जर पाहिलं गेलं, सुरेख 3 चेंडू फेकले गेले होते, तदनंतर जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा डाऊन डान्सिंग डाऊन द विकेट ला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र रुपेश अविनाश पवार नकार दिलाय. सर पाहिलं गेलं तर अजून एक बॉलचा एक चेंडूचा खेळ नक्की शिल्लक असेल, नक्कीच 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल, कारण थोडीशी स्कोरिंग मध्ये मिस्टिंग झाले स्कोर मित्राकडून. जर पाहायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुन्हा शपळ होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मागचा सर चेंडू वर तेजेश आपण पाहिला असेल तर डान्सिंग डाऊन द विकेट ने खेळण्याचा प्रयत्न केला होता रुपेश मडवी या फलंदाजानं. तदनंतर जर पाहिलं गेलं सुरेखरित्या गोलंदाजी केली आहे नीरज या गोलंदाजा. नीरजने मात्र बॅकफूट वर येऊन ठेवला गेलाय, कारण शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असतात, मात्र इथं विपरीत परिस्थिती पाहायला मिळते पापडीच्या पाडा संघाची. इथे मात्र पाहिलं या चेंडूवर जर पाहिलं गेलं तर रुपेशला बऱ्याच काळानंतर बॅट आणि चेंडू संपर्क झाला होता, तोपर्यंत धावचित स्वरूपात देखील फलंदाज बात झाला गेला रुपेश मडवी. तब्बल तर स्टेशन 1 चा खेळ संपला गेला आणि तब्बल 33 धावा देखील लगवल्या गेल्या आता पापडीच्या पाड्या संघाच्या माध्यमातून. तर 33 धावा लगवल्या गेल्या, 34 धावाचा पल्ला पार करायचा सेशन 2 मध्ये खेळ असणारा नावडे संघाला. का हा धावसंख्या रोखून धरेल, का हा धावसंख्येचा पल्ला पार करेल हा संघ, याचा विचार केला जातोय. तर कोणता संघ असेल तो अंतिम फेरीमध्ये दाखल होईल आणि कोणता संघ असेल जे इथून पराभूत होऊन आपला घरचा रस्ता देखील पकडावे लागेल. तर नक्कीच याच्या पुढच्या समालोचनासाठी मी असेल आमंत्रित, व्यासपीठावर माझ्या समेत जोडले जातील सागर पाटील.
हॅलो पुनर्ष तमाम क्रीडासिकांना प्रेक्षक वर्गाचं ही स्पर्धा आपण पाहतोय. गजानन सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ नावडे यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2018 हार्दिक असं स्वागत हो. सर जाऊया सामन्याकडे. तर 24 चेंडू आणि तब्बल 34 धावांचा पल्ला पार करायचा आहे. सर नाण्याची एक बाजू आपण पाहिली होती 33 धावांपर्यंत रोखण्यात यश लाभलं होतं. या सेशन 1 मध्ये खेळत असणारा आपण संघ पहिला पापडीचा पाडा आणि प्रवीण घरत आहे कंपनी. तर इथे मात्र जर पाहायला गेलं तर दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झाले गेलेत. दोन सलामीवीर आपण मैदानावरती पाहतो आहे राहुल आणि सोनू. तर हे दोन सलामीवीर मैदानावरती आले तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होणार आणि अनिकेत आहे. जर पाहिलं गेलं पहिल्याच चेंडूला दिशा दिली गेली आहे. तर पाहिलं गेलं तर कैलास पाडील येतो चेंडूवर आणि त्यानंतर चेंडू अडवेल आणि फेकेल. तोपर्यंत स्ट्राईक मात्र रोटेट केली गेली आहे आणि येणारी एक धाव. नक्कीच पंचांकडे गाठ घेतली जाते आहे. तर सुस्थितीत असण्यासाठी ती पंचांकडे गाठ देखील क्रिकेटमध्ये घेताना आपण पाहतोय. योग्य दिशेने उभं राहणं जर पाहायला गेलं तर नक्कीच छोटासा लक्ष आहे. मात्र कधी कधी छोटं लक्ष देखील डोंगऱ्यावर मोठं लाव होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. इथे मात्र पहिल्याच चेंडू डीप स्क्वेअर लेग ला चेंडू पण माऊस सीमा रेषा पार येणाऱ्या चार धावा. तर नक्कीच डीजे थोडा इको द्यायचा आहे. इको दे थोडा. तर पाहिलं गेलं सुरेखरित्या गोलंदाजी पाहिली गेली. धावपळकावर लगावल्या गेल्या 5 धावा. कायदा नव्हता कळम नव्हती सुखात होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती राजा. तर इथे मात्र 5 धावा देखील लगावल्या गेल्या धावपळकावरती. तर अनिकेत हा देखील गोलंदाज दाखल झाला गेलाय मैदानामध्ये आणि सोनू गोलंदाजीमध्ये करामत केली होती. इथे फलंदाजीमध्ये देखील करामत करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लेटकट स्वरूपाचा पद्धतीचा फटका मात्र खेळण्याचा धाडस दाखवलं होतं. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. चेंडू जाऊन विसावतो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. सुरेखरित्या गोलंदाजी जर पाहिली गेली केली गेली अनिकेत न फलंदाजी जर विचार केला गेला अनिकेत यश लाभलं होतं फलंदाजीमध्ये. मात्र गोलंदाजीमध्ये करामत करेल. पुढचा चेंडू जर पाहिला गेला तर सुरेखरित्या गोलंदाजी वारंवार बीट केला गेलाय गप्प बसवलाय. कोणत्याही प्रकारचा मोठा फटके बसून मात्र वंचित ठेवला गेलाय. या सेशन 2 मध्ये खेळत असणारा नावडे संघाला सोनू न जर विचार केला गेला सोनू चार एक चौकाराचा अपवाद वगळला तर खूपच चांगलं फलंदाजी गेली गेली आहे. सोनूच्या माध्यमातून दोन चेंडू निर्धाव देखील खेळला गेलाय सोनू फलंदाज. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू होता बॅटच्या पट्ट्यात कैलास येतो चेंडू बॅकअप करेल. तोपर्यंत गुडराईन बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळाली आहे. तर सुरेखरित्या गोलंदाजी आहे. तर क्रिकेट पाहायला गेला तर 6 धावा देखील धावपळकावर लगवल्या गेल्या. 6 जून 1959 चं पाहायला गेलं माझे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा देखील पार पडला गेला होता. पुढचा जर पाहायला गेला तर चेंडूवर स्वतः गोलंदाज गेला होता. त्यानंतर येणारा एक धाव आणि एक धाव आणि पंचांचा इशारा आला. एक एक धाव एंड ऑफ द ओव्हरच आणि पहिलं शतक समाप्तीवर आहे. धावपळकावर लगवल्या गेल्या 7 धावा. तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा देखील पार पडला गेला होता. 5 ब्राह्मणांच्या हस्ते एक शिवमुद्रा देखील लिहिली गेली होती. ती शिवमुद्रा लगेच जोडून समोर येतो आहे. तर येणारे अजून पाहिलं गेलं तर 34 धावेचा पल्ला पार करायचा आहे. तर 18 चेंडू आणि अजून देखील 27 धावेची गरज असणार आहे. तर सलामी गेलीला राहुल पाहिला गेला तर 2 चेंडू आणि 2 धावेचं योगदान आणि सोनूला पाहतोय 4 चेंडू आणि 5 धावेचं योगदान. संकेत तांबडे पाहिलो आपण पाहायला गेलो तर गोलंदाजी मार्कवर दाखल केला गेलाय. तर स्ट्राईक आपण फलंदाज पाहतोय राहुलला. तर पहिला चेंडू फेकेल संकेत ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय राहुल.
जर पाहिलं गेलं तर नावडे संघ जर पाहिलं गेलं तर वेगावर जास्त जोर देणारा हा संघ पाहायला गेलाय. कारण सोनूचे जर पाहायला गेलं तर सोनूने देखील गोलंदाजी केली होती. अति उस्ती घेणारे चेंडू आपण पाहायला गेलाय. त्याच्याच पाहायला गेलं तर संकेत अपिल तपाडे संघ गोलंदाज पाहतोय. संकेत तांबडे हा देखील वेगावर जास्त भर असलेल्या गोलंदाजाचं पुन्हा एकदा अक्रॉस चेपडून केला प्रयत्न. आता अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट असं देखील म्हटलं जातं. इथे मध्ये चेपड होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. आता कोणत्याही प्रकारचा मोठा फटका येत नाहीये. सुरेखरित्या गोलंदाजी गोलंदाजी कौशल्य आणि गोलंदाजी स्किल दाखवताना आपण पाहतोय. या गोलंदाजी मार्गवर गोलंदाज संकेत स्पर्धा देखील पाहिलं गेलं तर जगामध्ये 196 उद्देश आणि तब्बल 191 उद्देशामध्ये थेट प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून देखील केलं जातो आहे. ही प्राप्ती डिजिटलच्या माध्यमातून सूर्य क्रिकेट डीजेचा आवाज देखील आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यानं केलं तो अविनाश डीजे पापडीचा बाळा पाहतोय आपण. पुन्हा एकदा सलग जर पाहिलं गेलं 3 चेंडू निर्धाव तर नक्कीच सुरेखरित्या गोलंदाजी केली गेली आहे. कारण जर पाहिलं गेलं नक्कीच क्रिस मॉरिसची आठवण करून देणारे आ गोलंदाजी तब्बल 24 चेंडू मध्ये 23 चेंडू देखील निर्धाव फेकण्याचं काम क्रिस मॉरिसने केलं होतं. इथे मात्र काम करेल का एक मिडल षटक फेकेल का हा गोलंदाज अपयशी चिन्ह निर्माण झालाय मैदानामध्ये. पुढचा चेंडू खोदून काढलाय. चेंडू लगोम रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक येणार. चेंडू उचती होते पेकी होते तोपर्यंत गुडरन बिटवीन द विकेट. पंचांकडे अपील केली गेली होती मात्र चित्याची चपलाई दाखवली गेली दोन फलंदाजांच्या मध्ये. तर चित्ता म्हटलं गेलं तर जगातील वेगवान धावणारा प्राणी. आणि जर पाहायला गेलं तर जगातील वेगवान धावणारा माणूस कोण असेल तर पाहायला गेलं तर हुसेन बोल्ट. वेस्ट इंडिज मधील जमैकाच्या नावाच्या बेटावर त्याचा जन्म देखील झाला होता. आणि तब्बल सलग 3 ऑलिम्पिक आणि तब्बल 8 गोल्ड मेडलची कमाई हुसेन बोल्ट या खेळाडूने केली होती. तब्बल जर पाहायला गेलं तर 17 तारखेला जर पाहायला गेलं 17 एप्रिल 2017 रोजी त्यांनी शेवटची अखेरची रेस देखील खेळला गेला आणि तो हारला देखील होता. आणि त्याने क्रिकेट मधील आता रिटायरमेंट देखील आणि ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका संघाचा आपण कोच देखील पाहतोय. तेव्हा आपण हुसेन बोल्टला या चेंडूवर मारता निर्धाव चेंडू होता. यष्टी रक्षक मात्र चुकी करतोय. कारण क्रिकेट म्हणलं गेलं तर चुकीला माफी नाही. इथे मात्र चुकीला माफी नसणार आहे. कारण जर पाहिलं गेलं 34 धावाचा पल्ला पार करायचं होतं. तब्बल धावपळकावर लगवल्या गेल्यात 10 धावा. सुरेखरित्या कामगिरी राहिली गेली आहे. जर पाहिलं गेलं तर गोलंदाजी मध्ये इम्प्रेस केलाय आणि प्रेक्षक वर्गानं संकेत या गोलंदाजानं. पंचांचा इशारा आलाय डायरेक्ट चेंडूचा. कारण चेंडूवर ग्रीप गोलंदाजच्या हातामध्ये आलं होतं. ग्रीप बसलं नव्हतं. चेंडू मात्र एक वेगळ्याच दिशेने वलन देखील घेण्यात आलं होतं. तर याच्या पुढचा चेंडू असेल. सुरेखरित्या गोलंदाजी केली खरोखर कौतुक करावं पाहिजे. टाळ्या झाल्या पाहिजे संकेत या गोलंदाजासाठी पावेलियन मधून. कारण तब्बल 6 चेंडूची पेकी केली आणि 3 धावा फक्त खर्च केल्या. नक्कीच वातावरण असेल. कारण नावडे संघ थोडासा नाराज असेल. कारण धावपळकावर लगवले गेले 10 धावा. अजूनही 12 चेंडू आण 24 धावाचा पल्ला पार करायचा आहे. 12 चेंडू 24 धावा. 12 चेंडू आणि 24 धावा जर पाहिलं गेलं सुरेखरित्या गोलंदाजी तर मोठ्या पडक्या कधी येणार. तर सोनीच्या बॅट मध्ये येणार 1-4 धावाचा अपवाद वगळला तर एकही मोठ्या पडक्यापासून आला नाहीये. एक एक धावेसाठी झुंजतो, एक एक धावेसाठी स्ट्रगल करतो, एक एक धावेसाठी 1-1 फिरतो हा संघ. तर मॉर्निंग नावडे संघ तर या सामन्याचं भवितव्य काय असेल जर पाहिलं गेलं 12 चेंडू आणि 24 धावेची अजून देखील गरज आहे. तर अनाउन्समेंट येत आहे. खारघर संघाचा संगणक आणि पारगाव संघाचा संगणक यावं व्यासपीठावर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. मात्र पाहिलं गेलं तर 3 क्रमांकाचा गोलंदाज अविनाश पवार हा गोलंदाज दाखल झाला गेला. सलामीवीर ची जोडी राहुल आणि सोनू ही देखील अजून देखील स्थिर आहे.
धोनी कोणत्याही फलंदाजचं पाहायला गेलं तर मोठी धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करू शकला नाहीये. पहिल्या 12 चेंडूंना फक्त 10 धावा, आता 12 चेंडूंना 24 धावेची गरज आहे. पहिल्याच चेंडू अवंतर 185 इनिंग गोलंदाजी केली होती जर पाहायला गेलं तर. कपिल देव निकन गेला होता काही जर विचार केला गेला तर 5 धावांचं योगदान राहिलं. 8 चेंडू मध्ये 5 धावा बनवल्या राहुल या फलंदाजानं. तर पारगाव संघाचा संघनायक यावो व्यासपीठावर सेकंड कॉल केला जातोय. तर नाणेफेकीचा कॉल करायचंय पारगाव संघाचा संघनायक. पुढचा चेंडू आरो बिगिड मोठा फटका, चेंडू स्टेडियमचा फटका होता, सीमा रेषा पार येणारा षटकार. तर विजय ना पहिलाच चेंडू जर पाहायला गेला षटकारासाठी पाठवला. संघ अडचणीत होता मात्र जिम्मेदारी उचलून धरली आहे या संघानं. या पर्यंत बॅक टू बॅक दुसरा चेंडू सीमा रेषेला ट्रॅव्हल झाला गेला लोगोच्या डोक्यावरून. तर जर पाहायला गेला तर प्रेक्षक वर्ग तिथून इशारा करायचा आहे. तर नक्कीच येणाऱ्या दोन धावा, कारण सुरेखरित्या प्रयत्न केला होता अनिकेत या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सुरेखरित्या गोलंदाजी राहिली गेली आणि सुरेखरित्या क्षेत्ररक्षक. क्रिकेटमध्ये ज्या ज्या संघाचा क्षेत्ररक्षक चांगला असतो त्या संघाला आपण नेहमी जिंकताना पाहिलंय. इथे मात्र जीवाच्या आतंकाने प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाचा अनिकेत या क्षेत्ररक्षकानं आणि सुरेखरित्या क्षेत्ररक्षक देखील राहिलं गेलं अनिकेत या क्षेत्ररक्षकाचं. पुन्हा एकदा विजयनं आक्रमक सिद्ध केली आहे. लोगो ब्रिजा मधून चेंडू बिरकावून दिलाय. गोम फॉर 6 रन. तर गुणात खानावकर सरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेकीचं कॉल करायचं आहे. तर खारघर आणि आता बळ पारगाव या दोन संघांमध्ये. तर देखील नक्कीच एक बॅटची एज घेतली होती. त्यानंतर येणारा हा विकेट विजय खानावकर ज्यानं क्रिकेट मधील धुमाकूळ घातला होता या मैदाना नक्कीच गाजवलं होतं. आणि तब्बल 4 चेंडू आणि 14 धावांचं योगदान ज्यांना दिलं विजय खानावकरनं. तब्बल धावपलकावर लगावल्या गेल्या 25 धावा. तर 7 चेंडू आणि 9 धावेची अजून देखील गरज असेल. 7 चेंडू 9 धावा तब्बल पाहिलं गेलं. नितेश राम पाटील तर नक्कीच या चेंडू नंतर अनाउन्समेंट करतो सर. तर नितेश राम पाटील कारगर चे मान्यवर आहेत. आमचे माननीय सन्माननीय आमच्या आयोजकांच्या वतीनं विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. तर शेवटचे 6 चेंडू आणि गरज असणार आहे 9 धावेची. 6 चेंडू 9 धावा तर विजयाची गोडधोड कोण काय लागणार, विजयाच्या दिशेने प्रवास कोण करणार,
टॉप थ्री मध्ये जाण्याचं स्वप्न कोणाचं साकार होणार? इथून जो संघ हरेल त्याचा नक्कीच परतीचा प्रवास असेल या सामन्याला, या चॅम्पियन्स ट्रॉफीला टाटा बाय बाय करावे लागेल. तर इथून दोन्ही संघाला जोर लावावे लागेल. और पतंगो पता है दोस्तों, अंत में कचरे में जाना है, लेकिन कचरे में जाने से पहले मुझे आसमान चुना है. ये आसमान अला गवस्ती कोणता संघ घालणार? कनावडे संघ आपला फलंदाजीचा जोरावर सामना जिंकू नेईल का पापडीचा बडा संघ आपली गोलंदाजीची ताकद पणाला लावेल? तेवढंच पाहणं गरजेचं असेल या विचार केला जातो सामन्यामध्ये. एक एक धाव, प्रत्येक एक एक धाव विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. नावडे संघाला प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाच्या दिशेने प्रवास करेल पापडीचा बाळा संघ. सहा चेंडू आणि नऊ धावा. तर पाहायला गेला सुरेखरित्या गोलंदाजचा विश्वास टाकलाय ऋषिकेश या गोलंदाजावर. ऋषिकेश हा गोलंदाज अंतिम स्लॉगोरचं शतक. सहा चेंडू आणि नऊ धावा. सहा मिळल्या गेलेला सोनू अजून देखील स्थिर आहे. सोनू जोपर्यंत असेल मैदानावरती तो नक्कीच थोडीशी कत्रीची घंटी असेल या संघासाठी, कारण सोनूच्या बॅट मधून फटके येतात. जर पाहायला गेलं तर मागच्या सामन्यात जबरदस्त फलंदाजी देखील सोनू देखील केली गेली होती. तर ऑन द स्ट्राइक सोनू. या चेंडूवर, पहिल्या चेंडूवर दांडी गुल विकेट नंबर थर्ड तिसरा फलंदाज तंबूच्या असलेला. नक्कीच करोडो भाविकांची आपल्या आगरी कोळ्यांची नक्कीच एक विराम आहे. आणि एक विराम देवीचं देखील गाणं इथे डीजे मास्टर देखील ऐकवलं. तर खरंच क्रिकेट आणि संगीताची जडणघडण काय मित्र ते देखील कळवेल. मात्र सामना थोडासा रोमांचक झालाय. येणारे चेंडू पाच आणि गरज असणार आहे ती नऊ धाब्याची. सहा चेंडू नऊ धाब्याची गरज होती. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला गेलाय. अप्पी मात्र आहे. तर अप्पीला मात्र आता चेंडूवर नक्कीच प्रहार करावे लागेल. सहा पाच चेंडू आणि नऊ धावेची गरज आहे. या चेंडूवर शरीराचा वेग पंचांकडे अपील. पंचांचा बोर्ड आकाशाकडे आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज तंबूच्या आसरेला. तर पाहिलं गेलं तर सामना झाला होता मित्रांनो आसुडगावच्या मैदानावरती. त्यावर टेंबोडा आणि वलप सामना झाला होता मित्रांनो. सात चेंडू अकरा धावेची नक्कीच तेजेश गरज होती त्या टेंबोड्या संघाला. आणि सात चेंडूवर सहा विकेट घेण्याचा विक्रम मात्र केला गेला होता सतीश पाटील या गोलंदाजच्या माध्यमातून. इथे मात्र विक्रमाची नोंद करेल का हा गोलंदाज ऋषिकेश? बॅक टू बॅक दोन विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावर असेल ऋषिकेश हा गोलंदाज. नक्कीच या स्पर्धेमध्ये इतिहासात नोंद असेल हॅट्रिक साजरी केली गेली या मुवमेंटला. उलटा चेंडू होता बॅटची एज नशिबाची साथ लाभत नाही आहे. चेंडू येतोय सी मारे शापार चार धावेसाठी. एकोणतीस धावा धपलकावर. येणारे तीन चेंडू आणि पाच धावा सामन्याचा बरोबरीत सुटला. तर नाणेफेकीचा कॉलवर विजय श्री देण्यात येईल असं आयोजकांची विनंती येते आहे. विजय घोषित करण्यात येईल नाणेफेकीचा कॉल असेल. नक्कीच नाणेफेकीचा कॉल लागला गेलाय नावडे संघाच्या बाजूनं. तर चार धावे देखील चालतील मित्रांनो. पाहिलं गेलं तीन चेंडू आणि चार धावा.
नक्कीच प्रेक्षणीय सामना असेल नावडा थोडस दर्पण असेल नावडा संघावर जर पाहायला गेलं तर विपुल अजून नॉस्ट्राइक एंडला ते विपुल जास्तीत जास्त संधी देणं गरजेचं आहे कारण मागचा सामना पाहिला होता विपुलनं जी फलंदाजी केली होती तर विपुलनं सामना जिंकून नेला गेला होता इथे मात्र पाहतोय आपण पुन्हा एकदा गोलंदाज चुकी करतो आहे प्रेशर आहे क्रिकेट ऋषिकेशने दोन चेंडू सुरेक फेकले होते त्यानंतर येणारा नंतर जर पाहायला गेलं अवंता ताप येतो फार थोडा प्रेशर असते दोन्ही संघांवर कारण तीन चेंडू आणि चार धावेची गरज आहे अडक्या हाताने कट केला चेंडूला चेंडू पॉइंट रिझर्व मधून आणखी देतो चेंडूवर बॅकअप थोडस गडबड करतोय आणि तोपर्यंत येणाऱ्या दोन धावा तर अनिकेत आला होता चेंडूवर बॅकअप करेल तोपर्यंत येणाऱ्या दोन धावा दोन चेंडू आणि दोन धावा नक्कीच दोन चेंडू दोन धावा शारजा कप 1999 चा सामना आठवतोय दोन धावा बनून दिल्या नव्हत्या पाकिस्तान संघाला पाकिस्तान संघाने श्रीलंका संघाला कारण जर पाहायला गेलं अब्दुल रजाक ने केलेली गोलंदाजी आहे जे अब्दुल रजाक न शेवटच्या तीन लाईफलाईन बाकी होत्या आणि अब्दुल रजाक न जी गोलंदाजी केली होती त्या दोन धाव्या बनून दिल्या नव्हत्या श्रीलंकेत संघाला आणि ऑल आउट केलं गेलं होतं इथे मात्र दोन चेंडू आणि दोन धावा तब्बल धावपळ कवर धावा मात्र 32 धावा झाल्यात तब्बल 34 धावांचा पल्ला पार करायचा आहे नक्कीच 34 धावा 34 धावा नक्कीच विनिंग असेल तर 32 धावा धावपळ कवर आहेत दोन चेंडू आणा दोन धावेची अजून देखील गरज आहे सामना कोणी जिंकला नाहीये कारण कोणी हरलं नाहीये कारण शर्यत अजून संपली नाहीये तर या चेंडूला लेग बाय सुरुवातीला चेंडू पंच तुमचा डिसिजन आमच्या व्यासपीठाकडे कळवायचा आहे कारण जर पाहिलं गेलं तर दोन चेंडू आणि दोन धावेची गरज होती या चेंडूवर कितपत धावा आली आहे किंवा नाही जो काही निर्णय असेल आमच्या व्यासपीठाकडे आपण कळवायचं आहे तर कमिटीच्या वतीने मला विनंती येते आहे पंचांना का हा चेंडू देत असणार आहे
तर नक्कीच लाईव्ह लाईव्ह टेलिकास्ट नक्कीच चेक केला जातो इथे. तर या चेंडूवर काय घडलं गेलं होतं नेमकं ते मात्र गुपित असणार आहे. तर इथं बसलेत. हॅलो तर पंच आपला निर्णय कळवायचा आहे. तर नक्कीच डॉट चेंडू आलाय.
एक चेंडू आणि तब्बल दोन धावांची टाळे झाले पाहिजे मित्रांनो. शेवटचा सामना आहे आणि एक चेंडू आणि तब्बल दोन धावा. जर पाहायला गेलं तर सूर्यकृत्या गोलंदाज जी आहे तर गोलंदाज पाहतोय आपण ऋषिकेश शाह गोलंदाज. तर फलंदाज आपण पाहतोय जयेश न. जर पाहायला गेलं तर एक चेंडू दोन धावा. एक जरी धाव निघाली तरी नाणेफेकीच्या कोलवा नाणेफेकी असणार संघ विजय श्री देण्यात येईल. एक चेंडू आण दोन धावा. दोन्ही संघाचे दोन्ही संघ एकमेकांच्या 12 वाजवण्यासाठी तयार आहे. कोणता संघ असेल तो 12 वाजवेल. तर गोलंदाजी मार्ग वर असेल गोलंदाज ऋषिकेश आणि ऑन द स्ट्राईक जयेश. तर जास्त बेल दौडू नका. अजूनही दोन सामने बॅलन्स आहे. कपडीचा बारा संघ एक रोमांचक सामना असेल कारण शेवटच्या टर्न मध्ये सामना देखील पाहतोय आपण. एक चेंडू आण दोन धावा. एक निर्धाव चेंडू आला तर पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल पापडीचा बाडा संघ. आणि एक धावा आली तर नक्कीच विजयाच्या दिशेने प्रवास करेल नावडे संघ. तर विजयाची घोडदौड कोण काय म्हणजे विजयाच्या दिशेने प्रवास कोणता संघ करणार. एक चेंडू दोन धावा. तर पंच म्हटलं गेलं तर पंच जास्त वेळ दौडू नका. पंच म्हटलं गेलं तर क्रिकेट मधील देवता. तर पाहायला गेलं तर आणि पंचांची नक्की सल्ला मसलत असेल. दोन्ही पंच एकमेकांशी संवाद करतील. तर नंतर जर पाहायला गेलं तर मेन पंचच्या भूमिकेत आपण पाहतोय संकेत पाटील आणि स्पेलेक्स पंच आपण पाहतोय सूरज म्हात्रे. तर नक्कीच एक चेंडू दोन धावा. पापडीचा बाळा संघ जास्त वेळ दौडू नका कारण क्रिकेट मध्ये डिसिप्लिन बाळगा. एक चेंडू दोन धावा नक्की चाळे झाल्या पाहिजे मित्रांनो. ऋषिकेश या चेंडूला एज घेतली गेली आहे आणि मग एक विजय नोंदवला गेला आहे की काय. तर संजय गरज सरांकडून ऋषिकेश साठी देखील पारितोषिक आले. आपण 200 रुपयाचं कॅश प्राईज. तर मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. तर शेवटच्या चेंडूवर सामना ज्याने जिंकून नेला आणि पापडीच्या पाडा संघाला नक्कीच विजयाच्या दिशेने घेऊन गेला. मी म्हटलं होतं 1999 शारजा कपची आठवण करून दिली होती. दोन धावा बनवून दिल्या नव्हत्या. इथे देखील ऋषिकेशने जी गोलंदाजी केली आहे तर 200 रुपयाचा कॅश प्राईज देखील आलाय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच साठी मी आमंत्रित होतो ऋषिकेश या गोलंदाजाला. तर मनोज पाटील सरांच्या हस्ते आहे. तर सर सर 2 मिनिटं कॅश प्राईज घ्यायचं आहे. तर 200 रुपयाचा कॅश प्राईज आणि मनोज पाटील सरांच्या हस्ते गौरवण्यात येतो आहे. तर ऋषिकेश गोलंदाजाला तर पुढच्या नक्कीच पहिल्या सत्रासाठी जाईल मी. तर माझ्या समोर जोडले जातील सागर पाडी एक उत्कृष्ट समालोचक आणि नवडेगावातील एक सुमधुर आवाज.